नमस्कार, हांव शुभलक्ष्मी उलयतां। आनी आयज न्ही आमी कितें करुया, हे पळय, ही आसा मेथयेची भाजी। हे हांवें कट करून दवरल्या, हे पळय मेथी भाजी। आनी ही सगळ्यांक खबर आसता अशी आसता म्हणून, हे पळय चुडी आसता न्ही, तेची वयली अशी पानां पानां काडप। आनी ह्यान पयली हांवें तुमकां मेथयेची भाजी करून दाखयला, तातूंत हे पळय हांगासले दाणे बीन आनी एक्स्ट्रा आसता पळय, ते घेतलेले हांवें। आनी ही हांव तुमकां तेलान बऱ्या पैकी करून दाखयता। तेका लागून साहित्य कितें जाय तर ही मेथयेची भाजी पळय हांवें हांगासर ही तुमकां दाखोवपाक दवरल्या। आनी ही पळय हांवें हांगा धुवन ती दवरल्या। ही कित्याक दाखोवपाक दवरल्या तर ही न्हय अशीच धुवन घातल्यार जाता भाजयेन, नाजाल्यार ती कटूय केल्यार जाता। हांवें हे पळय कट केले, हे पळय आनी दोन तीन हे पळय तशेंच दवरूंक तुमकां दाखयले, कट केले, मातशें कट केले। आनी भाजी करपाक लागून साहित्य कितें जाय तर ही भाजी, हो ओनियन म्हणजे कांदो, ही सोय, कोकोनट, मीठ, ह्यो आसा लसुणीच्यो 12 पाकळ्यो। तुमकां कमी लसूण जाय जर कमी वापरल्यार जाता, ज्यादा जाय जर ज्यादा वापरल्यार जाता, आनीक दोन घातल्यारूय जाता। थोड्यांक लसुणीचो वास आवडटा न्ही, ताका लागून हो बारीक हे पळय बटाट हांवें हे करून घेतला बारीक। तशेंच एक टमॅटो, ल्हानसो बटाट घेतला। आनी तुमकां जर आतां बटाट घालपाचो ना न्ही तर तुमी हे घाला, मुगाची दाळ बीन घाला, फुगो ना। आनी हे आसा हिरवी मिरची तिखट, हांवें 2 घेतल्या ह्यो। आनी तेल लागतले, आनी 1 पिंचा भितर साखर घालपाची, ती ऑप्शनल, कोणाक जाय जर घातल्यार जाता, नाजाल्यार ना घातल्यार जाता। आतां हांवें पॅन दवरला आनी तातूंत तेल घातला, तें तापलां। आनी ही न्हय तेलानूच करप आनी वाफेर करप, उदक घालपाची गरज ना हातूंत। आतां भितर लसूण घालुया आनी लसूण मातशी लालसर करुया। आतां ह्या लसणीचो कलर हे पळय चेंज जायत येता, तेन्नाच आमी आतां भितर ओनियन म्हणजे कांदो घालुया। आतां ह्या कांद्याचो म्हणजे ओनियनाचो कलर मातसो चेंज जावं न्ही। आनी आतां तुमकां मिरची तिखट चड जाय, ग्रीन मिरची आं, म्हणजे ग्रीन चिली, तर तुमी आनीक एक्स्ट्रा घातल्यार जाता। हांवें 2 घेतल्या कित्याक ना जर मागीर भुरगीं बीन खायना न्ही तिखट जाल्यार म्हणून। हे पळय आतां मातसो कलर चेंज जावपाक येता न्ही, तेन्ना भितर ग्रीन चिली घालुया। आनी टॉमॅटो घालुया आतां। आनी टेस्टीक जाता आं भाजी अशी, मुद्दामूच तुमी ट्राय करून पळया। आनी आवडली न्ही जर म्हाका कॉमेंट्स करून सांगा। आतांच भितर न्ही बटाट घालुया। आनी मिक्स करुया। आतां 1-2 मिनटां धवळ्ळें। आतां कितें करपाचें, कांदो आसा पळय तो डार्क सारको ब्रावन करप ना, मातसो कलर चेंज केलो की ना मागीर भितर मिरची घालप आसता, चड ब्रावन असो करप ना। आनी आतां न्ही भितर आमी भाजी घालुया। आतां आमी सारकी भाजी घातली न्ही, आतां आमी गॅस पयली बारीक करुया।
आणि आता त्याचे टाकणे दोरे आणि अशी आता ही शिजूनी आता इका सारखी 4 मिनिटे झाली आता ती लागत म्हणून आम्ही सारखी पोया त्या वाफेरूच करपाक जाय नी आणि तुमका जर ता उदक घालपाक जाय जर बेस्ट 1-2 चमचे असे घाला नजर या वाफेरूच जाता ती ऐ पळय आता ही दवळी नी आता परत मशी धापून दवरूया पळया ढाकण्याक वाफ जाता पळया त्यात वाफेनी शिजतली आणि हांवें तेल चड घातला भितर आता तेल तुम्ही एकूच चमचो धाकटो बीन घालतली तर तुम्ही कितें करपाचे जाणा ट्री हे पळय अशें तुमकां दाखयता उदक अशें घेवप आनी शिंपडप तितल्यातूच ती शिजता मागीर अशें करप 1-2 करप अशें आनी चड उदक घालप ना आता आणि 1-3 मिनटां जाली आणि मदीं मदीं लक्षय दिवंक जाय आं कित्याक लागत बीन म्हणून सकयल आता कितें करुया जाणा आमी भितर सोय घालुया अडद हांवें घातले आणि पळय 1/4 चमचो भितर साखर घालता म्हणजे शुगर आणि आता मीठ घालुया म्हणजे सॉल्ट आणि मिक्स करूया हे आणि परत धापून दवरूया हे भाजेक मातशी सोय जादात घालपाची म्हणजे टेस्ट बरी येता आणि सामकी रुचीक लागता आता परत धापून दवरूया 1-2 मिनटां जाली मागीर हे पळया आता हे मातशें उदक कशें दिसता पळय ते आपूण मोठो गॅस करपाचो शिजले ते बटाट बीन सगळे शिजले कळ्ळें आणि अशें मातशें मॅश कशें करपाचे आणि जाली रेडी टू सर्व हे पळय उदक बीन कांय ना भितर हे पळय आणि हांवें उदक अजिबात घालूंक ना भितर तेलानूच केलें आणि तुमी तेल कमी घातल्यार हांवें तुमकां सांगलें उदक कशें घालप तें एक दीस केन्ना अशी झणझणीत करून खाव येता तेन्ना मुद्दामच तुमी करून पळया हे पळया कितली सुंदर जाली पळया आणि माझ्या भुरग्यांची जर सारखी फेवरेट असली तेंकां खूब आवडटा आणि आमी अशी मुद्दाम मदीं मदीं करता भुरग्यांक हे पळया कलर सुद्दां पळया कितलो बरो आयलो सुंदर सारको आणि तुम्ही तुमच्या घरा मुद्दाम करा आणि तुमच्या भुरग्यांक वाडा करून जाले आता ही रेडी टू सर्व गॅस बंद करता हे पळया तुमकां आता रेडी टू सर्व केल्या मेथयेची भाजी मेथी भाजी केल्या तुमकां बटाट घालूं ना आता अशी तुम्ही मुद्दाम तुमच्या घरा करा आणि खाया आणि बरे म्हाका कॉमेंट्स करा त्याच बरोबर म्हाका लायक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब मातशें यादीनूच करा आणि आता तुम्ही म्हजो व्हिडिओ पळयता न्ही ताका लागून हांव तुमकां मनापासून सांगता खरेंच आं तुमकां थँक्यू आणि देव बरें करूं